मी आत्ता वसई पूर्वेकडील गोखिवरे फादरवाडी या ठिकाणी आलो आणि माझ्या मागे आपण जे पाहतोय कचऱ्याचे डोंगर हा संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातला कचरा आहे. वसई नालासोपारा विरार आणि या ज्या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामधून दररोज जो कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करतात तो कचरा या ठिकाणी गोखिवरे येथे जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडवर आणून टाकला जातो. जवळपास 700 मेट्रिक टन कचरा दररोज 700 मेट्रिक टन कचरा वसई विरारमधून या ठिकाणी येतो. जवळपास 120 कचऱ्याची वाहनं आहेत, टिपर असतील, डंपर आणि कॉम्पॅक्टर, या वाहनांमधून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातून 700 मेट्रिक टन कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. सुप्रीम कोर्टाचे असे ऑर्डर्स आहेत की कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्या कचऱ्याचं विल्हेवाट लावली पाहिजे, विघटन केलं पाहिजे. गोखिवरे येथे 2009 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला होता, मात्र हा प्रकल्प 2013 बंद पडला. वसई विरार महानगरपालिकेने 2009 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला होता. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्लास्टिकच्या वस्तू असतील, खतनिर्मिती केली जात होती. 2013 या ठिकाणी असलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्णपणे बंद पडला, त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते तोडून टाकण्यात आलं आणि तेव्हापासून येथील 10 एकर जागेमध्ये दररोज कचरा ओपनली टाकला जातो आहे. आणि आपण पाहताय की कचऱ्याचे भले मोठे डोंगर तयार झालेले आहेत आणि दररोज या कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडतात. या ठिकाणी 2013 महानगरपालिकेला नवीन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यामध्ये अपयश आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी 10 एकर जागेमध्ये कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झालेले आहेत. दररोज या ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात, कारण या कचऱ्यामध्ये जो मिथेन वायू तयार होतो त्यामुळे कचरा पेट घेतो आणि कचऱ्याला आगी लागतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला वारंवार नोटिसा देऊन या कचऱ्यावर प्रक्रिया करावी आणि ओपन कचरा उघड्यावर कचरा टाकू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तरीसुद्धा या ठिकाणी कोणताही बदल झालेला नाही. 2013 जो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे तो आजतागायत उघड्यावर कचरा टाकला जातो आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकताय या ठिकाणी खरं तर कोणी यायलासुद्धा तयार होत नाही, इतकी प्रचंड दुर्गंधी या ठिकाणी येत असते. त्यामुळे आत्ता मी तुमच्यासमोर बोलतो आहे परंतु प्रचंड दुर्गंधी या ठिकाणी आहे आणि नाकावर रुमाल बांधल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ शकत नाही. या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या कपड्यांना दुर्गंधी घरी गेल्यानंतर येते, इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये कचरा इकडे साचलेला आहे आणि आत्ता कचरा टाकण्यासाठी जागासुद्धा अपुरी पडत आहे. हा कचरा ओपनली टाकला जात असल्याने या कचऱ्याला आगी लागतात. महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या दररोज या ठिकाणी आग विझवण्यासाठी येतात. हे जे पोकलेन आहेत हे पोकलेन कचरा मागे करण्यासाठी वापरण्यात येतात, त्यामुळे तसा दुप्पट तिप्पट खर्च लोकांच्या पैशातून होतो आहे. 2013 घनकचरा प्रकल्प बंद पडला आहे आणि तेव्हापासून उघड्यावर कचरा डम्पिंग केला जातो आहे. महानगरपालिकेचं एकच उत्तर आहे की टेंडर प्रक्रिया चालू आहे, त्याच्याशिवाय महानगरपालिकेला कोणतंही यश आलेलं नाही. 6 वर्षांमध्ये कचरा उघड्यावर टाकला जात असताना महानगरपालिकेचं प्रशासन फक्त टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचं उत्तर देत आहे आणि नवीन प्रकल्प उभारण्यामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाला संपूर्णपणे अपयश आलेलं आहे. एकीकडे शहरामध्ये ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं लोकांना वर्गीकरण करायला लावलं जातं, ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्या असं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात शहरातून जो कचरा येतो ओला आणि सुका तो एकत्र या ठिकाणी टाकला जातो, त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण करण्याची तयारी करते. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये किती त्रुटी आहेत हे लक्षात येणार आहे. याच्यापुढे तरी महानगरपालिकेचं प्रशासन आणि सत्ताधारी याच्यावर काही उपाययोजना करतात का, याकडे वसई विरार वासियांचं लक्ष असणार आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, वसई.